सध्या तुम्ही तुमच्या लाईफमध्ये टू इंटेन्स फील करत आहात का? असं वाटत आहेत का ह्या लाईफ किती स्ट्रगल आहेत, किती बोरिंग आहेत, किती नको आहे असं फील करत आहात का? जस्ट चिल. माइंडचा हा स्वभावच असतो, थोड्या वेळात खुशी, थोड्या वेळात दुःख. माइंड प्रत्येकाचं असंच वर्क करतं, कधी खुशी कधी दुःख. आपल्याकडे जे असतं त्याच्याकडे माइंडचं लक्ष नसतं, आणि जे नसतं त्याच्याचकडे माइंडचं लक्ष असतं. हीच त्याची फिलॉसॉफी आहे. सायकॉलॉजिस्टनी ते प्रूफ पण केलेलं आहे की माइंड जे नाही त्याच्याचकडे ध्यान जातं. म्हणून माइंडला फोकस करणं खूप जरुरी असतं. त्याच्यामुळे जर तुम्हाला असं फील असेल ना, जस्ट चिल, टेम्पररी फेज आहे, निघून जाईल. आणि जर खरंच सिरियस प्रॉब्लेम असेल ॲक्च्युअलमध्ये, त्याला सॉल्व करा. आणि प्रॉब्लेम नसेल तर मग लक्ष देण्यासारखं काय आहे? एक सोपी फिलॉसॉफी आहे. प्रॉब्लेम्स आहेत तुमच्या लाईफमध्ये, सॉल्व करू शकत असाल सॉल्व करा, आणि नसेल सॉल्व करू शकत, कंट्रोलच्या बाहेर आहे, मग काय करू शकतो, आहे ना? म्हणजे सिम्पल, प्रॉब्लेम्स आहेत, सोल्यूशन पण करा. प्रॉब्लेम्स आहेत पण त्याचं सोल्यूशन काढू शकत नाही, रिलीज करा प्रॉब्लेमला, दॅट्स इट. प्रॉब्लेम सोल्यूशन, प्रॉब्लेम आहे पण सोल्यूशन आहे, लेट इट गो.